हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवणार आहोत दशमी। चला तर मग मी तुम्हाला माझी रेसिपी दाखवते। दशमी बनवण्यासाठीचं साहित्य बघूया। हे दोन वाटी गव्हाचं पीठ आहे आणि अर्धी वाटी रवा आहे। हे गुळाचं पाणी करून घेतलं आहे मी, जे अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी पाणी घालून मिक्स करून अर्धा तास भिजत घातलंय आणि मग त्याचं पाणी करून गाळून घ्यायचं। आपण आता याच्यात मीठ घालूया आणि रवा घालूया। एक चमचा तेल घालायचं, त्याला व्यवस्थित मिक्स करून मळून घेते मी आता। घट्ट सरकणी मळून घेते। तर कणिक मळून झालंय, मी याला थोडस तेल लावून घेतलंय, पण आता अर्धा तास झाकून ठेवूया। अर्धा तास झाला आहे, अर्ध्या तासानंतर हे बघा छान कणिक आपली मळून झाली आहे, चांगली भिजली आहे, याच्यातला रवा पण चांगला भिजलाय। आपण आता दशमी लाटून घेऊया। दशमीची घडी नाही करायची, सरळ चपाती लाटतो तसं लाटायची। आणि चपातीपेक्षा थोडी जाड लाटायची। लाटताना पीठ नाही वापरते मी, थोडस तूप लावलंय। आपला तवा गरम झाला आहे, आपण आता दशमी भाजून घेऊया। तवा गरम झाल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा, दशमी व्यवस्थित। आपण दशमीला तूप लावून भाजून घेतोय। आपली दशमी भाजून झाली आहे, आता मी प्लेट मध्ये काढून घेते। तरी दशमी तयार झाली आहे, तर तुम्ही पण अशा प्रकारची दशमी नक्की बनवून बघा आणि आवडल्यानंतर कमेंट करा, शेअर करा। माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये।